गॅसवर मी इथे कढईमध्ये दोन मोठे माप तेल टाकून घेत आहे। याला आता छान गरम होऊन देऊन यामध्ये आता आपल्याला जीरे टाकायचे आहे। आता मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत, ते टाकून घेऊन थोडं खालीवरी करून घेत आहे म्हणजे छान असं थोडं भाजू देते। आता यामध्ये आपल्याला थोडी अद्रक लसणाची पेस्ट टाकून परत याला थोडं कालून घ्यायचं आहे व याला थोडं लाल होऊ द्यायचं आहे। आता मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे व पाव चमचा हळद टाकून घेते आहे। एक छोटा चमच म्हणजे चमचा मीठ टाकून घेतले व याला छान आपण असे कालून घेऊ। यामध्ये मी अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे घरी केलेला। आता मी इथे पालक कापून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे, यामध्ये टाकून आपण याला छान असं कालून घेऊ। हे पहा छान असं कालीवरी आपल्याला याला एकत्र कालून घ्यायचं आहे व झाकून ठेवून याला 5 ते 10 मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे। हे पहा आता हे आपण याचं झाकण काढून घेऊन हे पहा किती छान आता शिजलेलं आहे। हे पहा आपले पालक मसाला फ्राय तयार झालेला आहे, चला आपण सर्व करू। हे पहा किती छान असं ग्रीन कलरचं पालक फ्राय असं दिसत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला नक्की सांगा।